आणि मी म्हटलं होतं की पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू आलेली होती या महाराष्ट्राला, पण आता नवी हाक या महाराष्ट्राला ऐकू येत आहे की पुतण्यापासून मला वाचवा. आणि ही अवस्था, ह्याची देहा याची डोळा, जैशी करणी वैशी भरणी, जे पाप पूर्वीच्या काळामध्ये बापानं केलं तर लेखाला फेडायला लागायचं, पण या कलियुगामध्ये जो पाप करतो त्यालाच फेडावं लागतं, आणि शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थानं फेडावं लागत आहे. आणि निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये आम्हा कार्यकर्त्यांचं काम राहील की गावोगाड्यामध्ये हा सैतान येता परत कामा नाही, त्यांना नवं सरदार उभा करता कामा नाही, ही लढाई खऱ्या अर्थानं आता गावोगाड्याला लढाई लागणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की देवेंद्र फडणवीसनं हा गवताचा भारा इसकटलेला आहे, ह्या पेंड्या आता दहाही दिशेला झालेल्या आहेत, आता या पेंड्यांच्या काड्या काही दिवसामध्ये होतील आणि त्या निश्चितपणानं मोडल्या जातील, आणि हे ऐतिहासिक काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्या सदाभाऊ खोतांना मला सांगायचं आहे की तुम्ही मर्यादित राहा, मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने दाखवू शकतो. बातमी करण्यासाठी तुम्ही तुमची लायकी जर सोडत असाल तर आम्ही काही इथं शांत बसणार आहोत का? तर आम्ही मर्यादित राहा. ठीक आहे, तुमची सत्ता आहे, तुमची आता घुसमट होती, तुम्हाला आमदारकी मिळत नाही म्हणून कदाचित ह्या गोष्टी तुम्ही टिमकी वाजवत असाल, पण लोकांनी जर तुमची टिमकी वाजवायला सुरुवात केली ना, तुमचं तोंड दाखवायचं लायकीचं तुम्ही राहणार नाही, एवढंच इथं सांगतो.